बारामतीमध्ये आज पवार घराण्यामध्ये दोन पाडवे साजरे झालेले आहेत, एक काटेवाडीमध्ये आणि एक बारामतीमध्ये शरद पवारांचा. पाहुयात या संदर्भातल्या काही बातम्या. बारामतीमध्ये आज पहिल्यांदाच दोन ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा झाला. गोविंदाबागेमध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली, तर अजित पवारांकडून काटेवाडीमध्ये दिवाळी पाडव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या काटेवाडीमधील निवासस्थानी दिवाळी पाडव्याचं आयोजन, कार्यकर्त्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी, अजित पवारांकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. तर कुटुंबातील सर्वजण दिवाळी पाडव्यासाठी आले. अजित पवारांना कामामुळे वेळ मिळाला नसेल, शरद पवारांचा अजित पवारांना टोला. दिवाळी पाडव्याची प्रथा शरद पवारांनी सुरू केली होती. अजित पवार नंतर दिवाळी पाडव्यामध्ये सहभागी व्हायला लागले. काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा होतोय हा अजित पवारांचा व्यक्तिगत निर्णय, रोहित पवारांची प्रतिक्रिया. कुटुंब एकच, मात्र आमचे राजकीय विचार वेगळे. कौटुंबिक कार्यक्रम असताना सोबत येऊच, दोन दिवाळी पाडव्यांवर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया. अदृश्य शक्ती यशस्वी झाली, पवार कुटुंबातील दोन दिवाळी पाडव्यांवरून सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. मी नेहमी शरद पवारांना भेटायला जातो, घरातील मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी जावं लागतं, शरद पवारांच्या पाडव्याला जाणार का, या प्रश्नावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया. तर एकत्र पाडवा होणं अपेक्षित होतं, मात्र पुढचं आता माहिती नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. अब की बार शरद पवार सरकार हातात बोर्ड घेऊन कार्यकर्ता दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला, शरद पवारांचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे बॅनर सुद्धा घेऊन कार्यकर्ते बारामतीत, बॅनर घेऊन शरद पवारांसोबत देखील फोटो काढला.